मावजेड इग्रजमधून सर्पमित्रांनी महामडूळ जातीच्या दुर्मिळ सापाला दिलं जीवदान. सांगलीतील मावजेड इग्रजमधून सर्पमित्रांनी एका महामडूळ जातीच्या सापाला जीवदान दिलंय. मामडूळ हा दुर्मिळ सर्प असून त्याला दोन तोंड असतात. त्याला दुतोंडी साप असंही संबोधलं जातं. तो दुर्मिळ असल्यानं तो सहसा सापडत नाही. सांगलीच्या सर्पमित्र सनी गायकवाड यांना मावजेड इग्रज येथून मामडूळ सर्पाबाबत माहिती मिळाल्यानंतर सर्पमित्र सनी गायकवाड ओंकार मोहिते राहणार माधवनगर आणि विशाल कोळी राहणार मौजेड इग्रज यांनी रात्री महामडूळ जातीच्या सर्पाला रेस्क्यू करत जीवदान दिलंय. हा सर्प सुस्थितीत असून त्याला वन विभागाच्या स्वाधीन केलं जाणार असल्याचं सर्प मित्र सनी गायकवाड यांनी सांगितलं. नमस्कार, मी सर्प मित्र सनी गायकवाड राहणार माधवनगर आणि आमचे मित्र ओंकार मोहिते राहणार माधवनगर. आम्हाला 9:30 ते 10:30 वाजता मौजेड इग्रजमधून फोन आला, एक साप आहे म्हणून. तो साप मावजेड जातीचा आहे आणि साधारणतः हा साप 2 फूट लांबीचा आहे. ते आम्ही आता रेस्क्यू केलेलं आहे आणि ते सुरक्षित ठिकाणी आम्ही रिलीज करत आहोत आणि ते परत आम्ही ताब्यात देणार आहोत. सुरक्षितपणे त्याला आम्ही रेस्क्यू केलेलं आहे आणि ते वन विभागाच्या ताब्यात आम्ही देत आहोत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.